हॅलो एव्हरी वन आज आपण बनवणार आहोत होळी स्पेशल पुरणाची पोळी तर होळी स्पेशल पुरणाची पोळी आहे महाराष्ट्रामध्ये तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या वेग असतात जसं की जलेबी असते स्पेशल होळी किंवा मग करंजी असते तर आपण महाराष्ट्राची स्पेशल पुरणपोळी बघणार आहोत आज तर ज्यांना पोळी बनवता नाही आहेत फर्स्ट टाईम बनवते त्यांनासुद्धा पोळी येईन आणि एक ती पण एकदम परफेक्ट तर मी तुम्हाला पेपरवर कशी पोळी लाटायची ते दाखवली आहे एकदम सोप्या पद्धतीत जे पहिली वेळेस बनवतील त्यांनासुद्धा एकदम परफेक्ट पोळी जमेल तर भरपूर टिप्स आहेत व्हिडिओमध्ये तो पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर जास्त वेळ न लावता आपण लगेच करायला घेऊया पूर्णाची पोळी तर पूर्णाच्या पोळीसाठी आपल्याला चना डाळ हवी आहे हरभऱ्याची डाळ जी तर ती डाळ मी घेतली आहे अर्धा किलो ग्लासनं दोन ग्लास घेतलं तरी चालेल परफेक्ट तुम्हाला माप हवा असेल तर डाळीला आपण दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुऊन घेणार आहोत साफ करायचे बरेच जण त्याला थोडंसं भिजत पण घालतात पण मी भिजत नाही घालत तुम्ही घातलं तरी चालेल अर्धा तास वगैरे तर बघू शकताय तुम्ही एकदम स्वच्छ दोन ते तीन पाण्यानं धुवून घेतली आणि त्याच्यानंतर डाळ बरंच वेळेस आपण वेगवेगळी टाकतो तीन टाकी जसं की फर्स्ट टाईम आपण या दुकानातून आणली आहेत त्या दुकानातून आली आहे आणि थोडी थोडी जी राहिली आहे ती टाकतो तर वेगवेगळी डाळ नाही घ्यायची क कधीही एकच डाळ घ्यायची आहे नाहीतर डाळीचे प्रकार वेगळे असतात तर काही डाळ शिजते तर काही डाळ नाही शिजत तर एकच डाळ घ्या आणि बघू कुकरमध्ये लावत आहे मी पुरण करायला तर पुरणाची जर तुम्ही आमटी करत असाल तर पाणी जास्त टाका तर तीन ते चार ग्लास टाकावं लागेल तुम्हाला मी आमटी करत नाही आहे तर मी तीन ग्लास टाकलेत तुम्हाला आमटी हवी असेल तर चार ग्लास टाका मी फक्त पुरण बनवत आहे तर एकदम परफेक्ट पाणी झालेलं आहे बघा तीन ग्लास टाकलेत आपे आपण आणि दोन ग्लास डाळ होती या तर कुकरचं वेगवेगळं प्रमाण असतं जास्त पाणी जर राहिलं तर तुम्ही ही डाळ एखाद्या चाळणीमध्ये टाकून ठेवा त्याचं पाणी खाली नितळ त्याची कटाची आमटी बनवतात तर मी एकदम व्यवस्थित परफेक्ट शिजवून घेतले आणि त्याच्यामध्ये आता गूळ टाकत आहे तर अर्धा किलो डाळ आहे तर मी अर्धा किलोच गूळ घेतलेला आहे तुम्हाला जास्त जर गोड आवडत असेल तर तुम्ही थोडंसं गूळ अजून जास्त घेतला तरी चालेल तर मी अर्धा किलोला अर्धा किलोच गूळ घेतला आहे सेम प्रमाण ठेवलं आहे गोडचं आणि बऱ्याच वेळेस गुळाच्या न करता कुणाला साखरेचा पण आवडतात तर तुम्ही साखरसुद्धा दोन ग्लासच टाकू शकता दोन ग्लास डाळ आहे तर दोन ग्लास साखर किंवा हाफ हाफ पण करू शकता अर्धा गूळ आणि अर्धी साखर जेव्हा आपण गूळ टाकतो तेव्हा डाळ डाळीमध्ये ते थोडंसं पाणी सुटतं आणि भरपूर मेल्ट होते आणि पातळ होतं सारण तर आपल्याला वाटतं पुरण पातळ वगैरे होतं तसं नाही होत तर बघा एक पंधरा मिनटं तरी मी शिजवून घेतले त्याच्यानंतर तूप टाकून घेत आहे आणि तुम्हाला आवडत असाल तर तुम्ही याच्यात दोन हिरव्या विलायची टाका आणि थोडीशी खायची सोप हो आपली जास्त नाही अर्धा चम्मच आपला पोहाचा जो चम्मच असतो तो बारीक वाटून टाकू शकता बरेच जण त्याच्यामध्ये जायफळ वगैरे पण टाकतात मला फ्लेवर कोणताच नाही आवडत म्हणून फक्त प्लेन केलेला आहे बघा तुम्ही सोप विलायची टाकली तर बऱ्याच जणांना हरभऱ्याची डाळ पसत नाही पो पोटासाठी पण ती खूप छान असते तर तुम्ही सोप आणि विलायची पावडर टाकू शकता तर बघू शकता पूर्ण गूळ असा मेल्ट झालेला आहे तर मेल्ट झालं म्हणजे लगेच झालं नाही थोडंसं वेळ आपल्याला अजून शिजवायचं आहे नसता पुरण पातळ होतं आणि पोळी करताना थोडंसं पोळ्या फुटतात मग तर माझं पुरण आता तुम्ही बघू शकताय थंड झाल्याच्या नंतर दाखवत आहे मी तुम्हाला तर आता चाळणी घेतलेली आहे मी चाळणीच्या सहाय्यानं आपण त्याला बारीक करून घेणार आहोत पुरण यंत्र पण असतं तर त्याच्यामध्ये टाकून पण फिरून घेता येतं माझ्याकडं नाही ते तर मी चाळणी घेतलेली आहे त्या चाळणीनं मी मॅच करून घेत आहे किंवा तुम्ही चाळणी नसेल तर पाट्यावर सुद्धा वाटून घेऊ शकता पुरण तर एकदम लगेच होतं बघा आणि उलतनं घेतलेलं आहे तर त्याच्यानं मॅच करून घेणार आहोत एकदम छान असं बारीक पुरण खाली पडतं डाळ अजिबात नको आहे आपल्याला तर बघू शकताय तुम्ही पुरण एकदम परफेक्ट झालं आहे बघा आपलं जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आहे दाखवते मी तुम्हाला असंच मी सर्व पुरण करून घेत आहे आणि पुरणपोळीसाठी पीठ एकदम व्यवस्थित मळून घेणं खूप गरजेचं आहे बघा आता मी पाणी घेतले त्याच्यात मीठ टाकले पुरणाची पोळी म्हणल्याच्यानंतर मीठ टाकायलाच पाहिजे आणि मी थोडंसं पुरणामध्ये पण मीठ टाकलेलं आहे एक दोन चुटकी मीठ टाकायचं आहे म्हणजे टेस्ट खूप छान येते माझ्याकडनं ते व्हिडिओमध्ये स्किप झालेलं आहे तो पूर्णात पण तुम्ही मीठ टाका आणि पीठ बघा चाळून घ्यायचं आहे आपल्याला एकदम बारीक चाळणी घ्यायची कारण पोळ्या कडक होत नाहीत किंवा एकदम छान होतात तर पीठ चाळून घ्यायचं आहे बारीक चाळणीनं किंवा एखादा कॉटनचा जर कपडा जर असेल तर त्याच्यानं तुम्ही गाळून घेतलं तर अजून सॉफ्ट अशा पोळ्या होतात दोन दिवस जरी ठेवल्या तर कडक नाही होत तर बघू शकताय तुम्ही मी पीठ सुरुवातीला एक थोडंसं कडक करून ठेवलं आहे अर्धा तास भिजून ठेवले ते पीठ आणि नंतर त्याला मूड देऊन घेत आहे पीठ जे आहे त्याला एकदम छान पंधरा ते वीस मिनटं नंतर मूठ देऊन घ्यायचे आपल्याला एकदम पातळ असं करायचं आहे बऱ्याच जणांना पातळ पिठाच्या पोळ्यात जमत नाहीत पण मला जेवढं पातळ पीठ घेतलं तेवढी पोळी फुटत पण नाही आणि एकदम परफेक्ट होते तर पाणी टाकून टाकून कमीत कमी अर्धा कमी ग्लास तरी पाणी टाकलेलं आहे मी पीठ पिठाला मूठ देऊन घेत आहे आणि थोडंसं नंतर तेल पण टाकत आहे तर मी असंच करून पीठ पूर्ण मळून घेतलेलं आहे तर पीठ चांगलं मळून घेणं खूप गरजेचं आहे आपण याच्यात मैदा वगैरे काहीही टाकलं नाही साधं आपलं गव्हाचं पीठ आहे तर तुम्ही अशा प्रकारे पीठ मळून घ्या एकदम चिकट असं मस्त पीठ होतं माझं पीठ पण मळून झालेलं आहे व्यवस्थित त्याच्यानंतर पुरण पण रेडी झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही तर पीठ कमीच आहे आपलं आणि पुरण जास्त आहे तर कधीही पुरण जास्तच भरलं पाहिजे तेव्हा पुरणाची पोळी छान लागते तर आता बघा कशी पोळी बनवायची मी तुम्हाला सांगते सुरुवातीला आपल्याला गोल असं छोटसा पोळी आपण करतो तेवढा हुंडा घ्यायचा आहे त्याच्यानंतर पुरण दाखवते मी तुम्हाला पिठापेक्षा थोडंसं जास्तच प्रमाण आहे आधी सुरुवातीला थोडेसे त्याचे काटे ले ले जे आहेत ते आपल्याला एकदम पातळ करून घ्यायचेत पीठ एकदम छान झालेलं आहे जे भिजवलेले पीठ आहे ते असंच पाहिजे आता पुरण भरून घेऊयात पुरण भरलं की थोडंसं प्रेस करायचं आहे आणि हे पीठ आहे ते थोडंसं असं वरती वरती करायचं आहे आपल्याला एकदम सॉफ्ट झालं आहे पीठ एकदम पातळ पण ठेवलेलं आहे मी त्याच्यामुळं लगेच कवर होतं आणि पोळीत अजिबात फुटत नाही तर बघा ते पीठ एका साईडला जिथं आपल्याला कमी वाटतं तिथं त्या साईडनं दाबून घ्यायचं आहे पीठ जिकडनं पीठ आपल्याला पुरण दिसतं लगेच तर बघू शकताय तुम्ही आता हातावर थोडंसं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे पुरण जे आहे तर पूर्ण पोळीला काटोकाट जाणार आणि अजिबात पोळी फुटणार नाही प्लेन अशी ना राहणार आपली तर बघा हातावरच मी बरीच मोठी अशी पोळी करून घेतली आहे सगळीकडे पुरवण टाकलं आहे आणि पेपर ठेवत आहे किंवा तुम्ही कॉटनचा कपडा ठेवा मी, मी पहिल्याचा एक व्हिडिओ केला आहे त्याच्यात कॉटनचा कपडा आहे त्याच्यात बऱ्याच कमेंट आल्या काही टिश्यू पेपर आहे का कोणता कपडा आहे म्हणून मी यावेळेस पेपर दाखवला आहे पेपरवर पण परफेक्ट होतात पण तुमच्याकडं वाईट जर कॉटनचा कपडा असेल तर तो, तो खाली टाका म्हणजे पीठ अजिबात पोळीला राहणार नाही आणि पोळी फुटणार पण नाही आपल्याला पोळी जेव्हा टाकतो तेव्हा बऱ्याच जणांची पोळी फुटते तर तेव्हा पण सोपी जाते पेपरनं पण सोपी जाते तर बघा काट जे आहेत ते एकदम बा चांगले लाटून घ्यायचे आहेत आपल्याला जाड अजिबात राहिले नाही पाहिजे तर पोळी बघू शकताय तुम्ही सगळीकडं दिसत काट आहे आपल्याला पुरण एकदम काटोकाट गेलेला आहे आणि एकदम परफेक्ट अशी पोळी आपली रेडी आहे मी एकदम नॅचरल गेल्यात बरेच जण हळद टाकतात पिठामध्ये पण आणि त्याच्यानंतर पुरणामध्ये पण अशा पिवळ्या पोळ्या दिसतात मग तर गुळाची पोळी आहे तुम्ही अजिबात हळद वगैरे नाही टाकली तोच कलर ठेवला आहे तर बघा उचलताना पण पोळी फुटली नाही किंवा काहीच नाही जशी आहे तशीच आहे आता तवा गरम करायला ठेवला आहे तुम्ही तेल टाका किंवा तूप टाका सुरुवातीला गॅस मिडियम ठेवायचा आहे पोळी टाकून घ्यायची आहे आणि हे जे पीठ थोडंसं वाटतं आपल्याला तर कॉटनचा एखादा कपडा घेऊन त्याच्यानं तुम्ही पुसू पण शकता आणि पोळीला जास्त वेळेस पलटायचं नसतं कमीत कमी दोन तीन ते तीन वेळेसच पोळी पलटून घ्यायची म्हणजे व्यवस्थित होते ती आणि पोळी जेव्हा आपण फुटते तेव्हा बऱ्याच जणांना टन मारता येत नाही है, पलटून घेता येत है, नाही फुटून जाते ती तर त्यासाठी पण थोडंसं अलीकडं घ्यायचं पोळीला तव्याच्या आणि मग टन करायची आपण उलतण्यानं जरी केली तर कधी कधी फुटून जाते जे फर्स्ट टाईम करतात त्यांची तर बघू शकता तुम्ही मी थोडीशी अलीकडं ओढून घेतली आणि त्याच्या काठाच्या इकडनं पकडून मग टन करून घ्यायचं आहे तर बघा किती छान टम्म अशी पोळी फुगली आहे आपली मी तूप लावून घेत आहे तर एकदम छान अशा पोळ्या आपल्या रेडी झालेल्या आहेत बघा अजिबात पोळी फुटलेली नाही आहे तर पोळी काढताना केव्हा के पण किंवा ठेवताना अशी करून ठेवायची म्हणजे जेव्हा आपण जेवण वाढतो तेव्हा पोळ्या फुटत नाहीत किंवा आपल्याला इझी पण ठेवता येतात आणि पोळ्या नरमसुद्धा राहतात तर सर्व पोळ्या मी करून घेतल्या तुम्हाला दाखवते की एकदम छान अशा टम्म फुगलेल्या आहेत बघा पूर्ण पोळ्या आपल्या तर सगळ्या पोळ्या आणि पोळ्या बरेच जण याच्यामध्ये ठेवतात आपण पोळीचं जे पात्र आहे त्याच्यामध्ये किंवा डिशमध्ये तर लगेच त्या घाम पण येतो त्यांना तर दुरडीमध्ये ठेवायच्या जाळीची जी दुरडी असते त्याच्यात किंवा मग एखादा कॉटनचा कपडा घ्या झाल्या झाल्या त्याच्यावर ठेवा आणि मग नंतर त्याला हॉटपॉटमध्ये ठेवा लगेच नाही ठेवायच्या तर बघा एकदम छान टम्म फुगून आपल्या पोळ्या रेडी झालेल्या आहेत आणि सुरुवातीलाच ठेवताना पोळी हे अशी फोल्ड करायची आहे बघा आणि ती या साईडनं आणि त्या साईडनं अशा करून ठेवायच्यात म्हणजे आपल्याला जेवण वाढताना पण छान ठेवता येतात आणि नरम पण राहतात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा